दर्शन कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत एका व्यक्तीला एका दिवसासाठी तीन सिलेंडर इतका ऑक्सिजन लागतो आणि हा ऑक्सिजन आपल्याला हे वृक्ष अगदी मोफत देत असतात परंतु मंडळी आपला मानव जो आहे या मानवाने स्वार्थासाठी हे वृक्षतोड प्रचंड प्रमाणात केलेली आहे जंगल उद्ध्वस्त केलेली आहेत आणि त्याचेच दुष्परिणाम म्हणजे अवकाळी कोसळणारा पाऊस असेल किंवा मोठी वादळं असतील किंवा अगदी रोज जागतिक तापमान वाढ असेल अशा प्रकारचे जे दुष्परिणाम आहेत हे दुष्परिणाम जंगल संपदा नष्ट होत असल्यामुळेच होताना दिसतात अर्थातच आपल्या पूर्वजांनी आपल्याला वनसंवर्धनाचं महत्व हे पटवून दिलेलं आहे म्हणूनच आपल्याकडे वृक्षसंपदा वृक्षसंपदेचं जतन हो व्हावं वनसंपदेचं जतन हो व्हावं याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी याकरता दरवर्षी वनमहोत्सवाचं आयुष्य औचित्य साधून आपण वनमहोत्सव साजरा करतो आणि त्याचबरोबर एक जुलै रोजी आत्ताच कृषी दिन साजरा झाला आणि योगायोगाने हा कृषी दिन या कृषी दिनाचं औचित्य साधून कृषी सप्ताहाचं देखील आयोजन होत आहे कृषी सप्ताह आणि वनमहोत्सव अशा दुहेरी औचित्य साधूनच आपण आजच्या कार्यक्रमात विषयाचं आयोजन केलेलं आहे वनमहोत्सव कार्यक्रम आणि वृक्ष लागवड मंडळी वनमोत्सव कार्यक्रम आणि वृक्ष लागवड या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आज सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मांडेवरांना आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो आपल्याकडे आलेले आहेत रंगनाथ नाईकडे सर सर तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत नमस्कार भारतीय वनसेवेअंतर्गत सामाजिक वनीकरण पुरे येथे ते वन संरक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांची विशेष ओळख म्हणजे वृक्ष संवर्धन वृक्षारोपण या संदर्भात त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केलेलं आहे त्यांची खास ओळख म्हणजे ते ह ब प अर्थात हरिभक्त परायण आहेत अनेक सामाजिक विषयांवरती त्यांनी अनेकदा कीर्तनाचे कार्यक्रम केलेले आहेत अशा अनेक विषयांवरती विपुल प्रमाणात लेखन आणि कीर्तनाचे कार्यक्रम त्यांच्या नावावरती आहेत आज आपल्याला ते वनमहोत्सव कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने वृक्ष लागवड या विषयावरती सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत सर तुमच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत धन्यवाद आपल्याकडे दरवर्षी आपण वन महोत्सव साजरा करतो मुळात वनमहोत्सव ही संकल्पना काय आहे नाही पहा चांगला प्रश्न विचारला विशेषतः प्रस्तावने मध्ये आपण आजच्या विषयाला धरून जवळपास सर्वच विषयांना स्पर्श केला महोत्सव हा शब्दाची व्याप्ती जी आहे खूप मोठी आहे विशेषतः आपण वन महोत्सवाकडे वळण्यापूर्वी वन महोत्सव किंवा महोत्सव महोत्सव जो हा शब्द जो आहे त्याच्यामध्ये आपण पाहत असतो कल्याणकारी राज्याची कल्पना राबवताना शासन पातळीवर अनेक निर्णय घेतले जातात अनेक योजनांची अंमलबजावणी होते पण ह्या योजनांचा लाभ किंवा ह्या योजना काय आहेत त्याचं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपण ह्या विविध महोत्सवांचं आयोजन करतो आपल्या बाबतीत आपण जर जीवनातलं उदाहरण घेतलं तर त्यामध्ये आंबा महोत्सव असतो तांदूळ महोत्सव असतो किंवा आपलं याचं उदाहरण पहा ना आपलं स्वतःचं वैयक्तिक उदाहरण पहा त्यामध्ये एखादी संस्था असेल किंवा व्यक्ती असेल यामध्ये आपण मग रौप्य महोत्सवी वर्ष असतं तुमचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असतं हिरक महोत्सव असतो शतक महोत्सव असतो या पाठीमागे कल्पना अशी आहे का ही जी काही मध्यवर्ती कल्पना असेल किंवा ती योजना असेल ती सर्वसामान्यांपोरे पोहोचावी अशा प्रकारचं तो महोत्सवाचं स्वरूप त्याला देतो म्हणजे त्याला सामाजिक व्यापकता आपण देत असतो पण त्याचबरोबर आता जो तुम्ही प्रश्न विचारला किंवा आता जो आजचा चर्चेचा विषय आपण जो ठेवलेला आहे तो आहे वनमहोत्सव हो। वनमहोत्सव यासाठी का वनमहोत्सव म्हणजे आता जसं आपण प्रस्तावाने सांगितलं का एका श्वासाची किंमत किती असते हो आता पुण्यामध्ये सर्वसाधारणपणे माझ्या जवळचे अनुभव मी तुम्हाला सांगतोय ते श्रोत्यांना पण सांगायला मला हे होईल का जे जे काही आमच्या माध्यमातून जे काही लोक आले आजारी असलेले कोविडच्या काळामध्ये गेले दीड वर्षामध्ये त्यामध्ये प्रत्येकाची मागणी एक असायची का मला तुम्ही एसी बेड द्या नॉन ए सी बेड द्या त्यांनी काही फरक पडत नाही पण मला ऑक्सिजन बेड असलेली किंवा ऑक्सिजनची सुविधा असलेला बेड द्या बरोबर त्याच्या पाठीमाग ते जगण्याची जी धडपड आहे तुम्ही जसं सांगितलं तशी ती जगण्याची धडपड का ऑक्सिजनचा बेड मला असावा मग हा जसं तुम्ही सांगितलं की ऑक्सिजन हा देणारी जी फॅक्टरी आहे त्या फॅक् ती फॅक्टरी काय आहे ते फॅक्टरी आपल्याला पहिल्या श्वासापासून तर जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जी साथ देतो तो ऑक्सिजन हा कसा निर्माण होतो आणि त्याचं किती मोठं ऋण त्या सृष्टीचं म्हणा किंवा भगवंताचं जे आहे ते आपल्यावर आहे हे जाणून घ्यायचं असेल तर ते वनमहोत्सवाच्या माध्यमातून आपण जाणून घेतो बरोबर आता जसं आपण म्हणतो का काही व्यक्तींना काळाच्या पुढलं दिसत असते म्हणजे त्यांचं नियोजन फक्त आपण पाच वर्ष दोन वर्ष दहा वर्ष असं नसतं तर पुढे पन्नास वर्षाचं काय होईल शंभर वर्षांनी काय होईल अशा मोठ्या व्यक्तींचं व्हिजन असतं तद्वत ह्या वनमहोत्सवाचं जर तुम्ही पूर्वपीठिका पाहिली का, का इतिहास जर पाहिला तर आपले के एम मुंशी जे होते का त्या एम मुंशीने एकोणीसशे पन्नास साली ते अन्न आणि कृषी या विभागाचे मंत्रालयाचे मंत्री होते त्यांनी एकोणीसशे पन्नासला ला पन्नास हा वनमहोत्सव साजरा केला किंवा वनमहोत्सव साजरा करण्याची कल्पना मांडली आणि एकोणीसशे पन्नास पासून आपण सातत्याने पूर्ण भारतभर हा वनमहोत्सव साजरा करत असतो म्हणजे ह्या वनमहोत्सवाची फार मोठी व्याप्ती आहे का त्यावेळेस पुढे मग कारखानदारी येईल पुढे रस्ते येतील दळणवळणाची साधनं वाढतील आणि हे जंगल हळूहळू संकुचित होईल मग हे संकुचित होऊ नये त्यासाठी काय करावं लागेल मग हे सर्वसामान्यांना त्यामध्ये कसं समावेश करून घेता येईल अशी ही मध्यवर्ती कल्पना थोडक्यात सर आपल्याला असं म्हणता येईल की जंगलांचं वनसंपदेचं महत्व जनमानसाला कळावं याकरता या, या महोत्सवाचं आयोजन केलं जातं अगदी बरोबर आहे आता अगदीच काल परवा एक जुलै रोजी कृषी दिन साजरा केला गेला आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जी आहेत वसंतराव नाईक या वसंतराव नाईकांचा जन्मदिवस हा आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो आणि त्याच निमित्ताने कृषी सप्ताहाचं आयोजन केलं जातं तर सर वनमहोत्सव आणि कृषी सप्ताह याचा काही परस्पर संबंध आहे का कसा आपण स्पष्ट करणार अगदी बरोबर आहे आपल्याला माहिती असेल आपले, सा, आपले प्रधानमंत्री साहेब जे आहे त्यांनी एक मोठं ध्येयाने घेतलंय का बाबा जसं आपण म्हणतो का कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतकरी जगला तर देश जगेल ह्या शेतकऱ्यासाठी आपल्याला काय करता येईल जसं त्यांनी हाऊ मेक द इन्कम फार्मरचं दुप्पट कसं करता येईल उत्पन्न अशा प्रकारचे एक आव्हान केलं मग आता शेती आणि वनशेती किंवा वन हे दोघांचं हे असं एकत्रित एकत्रितकरण जर केलं नाही आपण तर शेती जर तुम्ही एकत्रितपणे केली नाही किंवा निस्त वन वनला सुद्धा तुम्ही शेतीची जोड दिली नाही तर शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल होणार नाही म्हणण्यापेक्षा कृषी अर्थव्यवस्था टिकून राहणार नाही कारण काय तुम्हाला सांगतो का जसं आपण आता अनेक गोष्टी पाहतो आपण मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा दुष्काळ पडणारा दुष्काळ जसं तुम्ही सांगितलं गारपीट आहे उष्णतामान आहे ह्या गोष्टींना जर आपल्याला मुकाबलात करायचा असेल त्याचं जर तोंड द्यायचं असेल तर त्याला तुम्ही परंपरागत शेतीला तुम्ही फाटा दिल्याशिवाय का त्याच्यात काहीतरी आमूलाग्र बदल केल्याशिवाय तुम्हाला शक्य नाही दुसरं शेती जसं आपण म्हणतो पाण्याला जीवन म्हणतो आपण शेती पाणी हे जीवनच आहे मग ते निस्त मनुष्य जातीला किंवा प्राणी मात्राला उपयुक्त नाही तर ते शेतीला सुद्धा संजीवनी आहे हे पाण्याचे जे मोस्ट ऑफ दी स्रोत आहेत म्हणजे अनेक स्रोत जे आहेत अनेक नद्या असतील तलाव असतील ह्यांचे सर्व उगम जे आहेत हे जा वनक्षेत्रातून होतात वन राहिलं तर पाणी राहील पाणी राहिलं तर शेती राहील तर मला सांगा वनमहोत्सवाचं औचित्य साधूनच आपण गाव पातळीवरती हा वृक्ष लागवडीचा जो कार्यक्रम आहे तो यशस्वी करण्यासाठी काय होतं शासन जे आहे ना मध्यवर्ती केंद्रबिंदू आमचा शेतकरी असतो त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक किंवा मग शहरातला ग्रामीण भागातील असतो आज आपण वन जो सप्ताह किंवा जो सप्ताह आपण साजरा करतो यामध्ये फक्त शेत वन विभाग वन सामाजिक वनीकरण विभाग यापुरतं शे सीमित नाही तर यात शेवटचा जो माणूस आहे त्याला कसं त्या त्या, या साखळीत घेता येईल हा मुख्य उद्देश आहे मग शासनाने अनेक ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपण त्या यामध्ये जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये विशेष अनेक योजनांमधले काही प्रमुख योजनांचा मी उल्लेख करेल का ज्याच्यामध्ये अल्पभूधारक आहे ज्यामध्ये महिला करता आहे म्हणजे ज्यांच्या महिलांच्या घरी पतीचं निधन झाले आणि ती बिचारी आता हे झालेली आहे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला निराधार झाली आहे तर तिची शेती आहे तिला कसं मुख्य प्रवाहात येईल तिला कसा आधार देता येईल शासनाचं ते धोरण आहे का कर्ता स्त्री असेल तर तिचं संपूर्ण जेवढं क्षेत्र आहे शासनामार्फत लागवड करून दिली जाते अपंग व्यक्ती असेल ती मध्यवर्ती केंद्रबिंदू धरून आपण त्यासाठी काही योजना केलेल्या आहेत पिवळं रेशन कार्ड ज्यांचं आहे ते आहेत जमीन लाभार्थीचे सुधारणा केलेले जे काही शेतकरी आहेत ते आहेत अनुसूचित जातीचे आहेत अनुसूचित जमातीचे शेतकरी आहेत म्हणजे सर्वात समाजातला जो अशक्त घटक आहे किंवा जो विक दुर्बल घटक आहे त्याला कसं उभं करता येईल हा शासनाचा मुख्य उद्देश आहे मग बारा एप्रिल दोन हजार अठराला आपण एक शासन निर्णय जाहीर केला का यांना आपण त्यांची जेवढी जमीन असेल त्याच्यावर त्यांच्या इच्छेप्रमाणे ज्या प्रजाती लावून पाहिजेत त्या प्रजाती लागवड करून द्यायचं शासनामार्फत शासनाचं धोरण आहे आणि त्याला इतकी चांगली सुविधा केलेली आहे का त्याला पाचशे सात रुपये एका झाडाला त्याचा तीन वर्षाचा मग पाणी देण्याचा लागवडीचा त्याचा खताचा कीटकनाशकांचा सर्व खर्च त्यामध्ये समाविष्ट आहे ही एक मुख्य योजना त्यानंतर बांबूसाठी आपण अटल जी योजना केलेली आहे ती बांबूसाठी योजना आहे का बांबूचं क्षेत्र बांबू जसं आपण म्हणतो का बांबू हे उसाला पर्याय आता अलीकडं अशी म्हण पडलेली आहे ते खरं पण आहे का बांबू तीन वर्षात लगेच उत्पन्नाला सुरुवात करतो आणि त्याचबरोबर बांबू हा बहु बहु बहुदी त्याचं उत्पन्न होतं म्हणजे फर्निचर करता होतं आहे अनेक उपयोगाकरता बांबू होतो आणि तीन तीन वर्षांनी त्याचं सातत्य एकदा बांबू लावलं तर तुम्हाला परत बांबू लागवड करायची गरज नाही शेतकऱ्यांना फार फायदा येतो आणि त्याचं तीन तीन वर्षांनी उत्पन्न चालू होत असल्यामुळे त्याचा मजुरीचा खर्च स्वतःच्या कुटुंबाचा खर्च त्याच्यावर भागू शकतो बांधावर लागवड होऊ शकते पडीक राहणार लागवड होऊ शकते जिथं जिथं क्षेत्र आहे मोकळं तिथे बांबूची लागवड होऊ शकते त्याचबरोबर मग दुसरी योजना जी आहे का कन्या वन समृद्धी योजना जसं मुलींचं आपण प्रोत्साहनात्मक म्हणून अनेक योजना शासन राबवतोय कन्या वन समृद्धीमध्ये आपण काय करतो ज्या घरी कन्या म्हणजे मुलगी जन्माला आली त्या पालकाला आपण दहा झाडं देतो त्याच्यामध्ये पाच आपण फळझाडे देतो पाच मग सागवान झाडे किंवा इतर भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन आपण त्याला पाच इतर प्रजातीची झाडे देतो ही झाडं देत असताना उद्देश असा आहे त्या मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं त्याचबरोबर ती मुलगी ज्यावेळेस अठरा वर्षाची होईल त्यावेळेस तिचं शिक्षणाचा खर्च असेल तिचा लग्नाचा खर्च असेल थोडं त्याला हातभार मिळावा कारण काही वनस्पती ज्या बा तुमचा आंबा असेल जांभूळ असेल फनस असेल अशा ज्या फळझाडं जे आहेत ना त्या चौथ्या पाचव्या सहाव्या वर्षी उत्पन्न देतात तेच उत्पन्न तुम्ही ते तिच्या एफ डीमध्ये किंवा त्याच्यात टाकू शकतो असं फॅक्ट म्हणजे घडलेल्या अनेक घटना सक्सेसफुल आहे गेल्या चार वर्षातल्या का पाचव्या वर्षी आवळा उत्पन्न सुरू झालं तिसऱ्या वर्षी तुमचं आंबा उत्पन्न सुरू झालं जांभूळ उत्पन्न सुरू झालं आता नवीन नवीन जाती आल्या तर हे उत्पन्न त्या मुलीच्या अकाउंटमध्ये जमा होतं आणि ते नक्कीच मला खात्री आहे का ते आपल्याला अठरा वर्षापर्यंत आणि अठरा वर्षानंतर ही झाडं तिला त्या मुलीला तिच्या पुढील पाव वाटचालीसाठी तिला उपयोग देऊ शकतात ही एक योजना आहे त्याचबरोबर अनेक अशा उ उपयोगी योजना आहेत का बाबा त्यांनी ग्रामीण भागासाठी काही योजना केल्या काही शहरी भागासाठी केल्या शहरी भागासाठी याची का शहरामध्ये प्रत्येकाला वाटतं का मी आता ऑक्सिजन फुकट घेतला हे याच्या ह्या ऋणातून उतराय होण्यासाठी मी काय करावं का हो। तर त्यासाठी आपण मग एक मार्च दोन हजार अठराला एक जी आर काढला का तो नगरविकास विभागाचा तो शासन निर्णय त्यामध्ये वृक्षाची जोपासना हीच ईश्वराची उपासना अशा ह्या शीर्षकाखाली आपण जी आर काढला त्यामध्ये मग प्रत्येक आनंदाचे जे क्षण आहेत त्या कुटुंबात घडणारे किंवा एखाद्या दुःखाचे क्षण असतील त्याची स्मृती म्हणून आपण तो वृक्ष लागवड करायची आहे मग अशा व्यक्तींना जे शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहतात त्यांची इच्छा आहे थोडं आर्थिक पण पाठबळ आहे परंतु जागा नाही त्यांना आपण काय करतो मग वनविभागाची जी जागा असेल तिथं सामूहिक तिथं आपण त्याच्या पद्धतीने तिथे वृक्ष लागवड करण्यासाठी मग नगरपालिका असेल महानगरपालिका असेल किंवा वनविभागाचं काही क्षेत्र असेल तिथे आपण त्यांना जागा उपलब्ध करून देतो आणि ह्याच धर्तीवरती ग्रामीण भागातील ग्रामविकास विभागाचा जो शासन निर्णय आहे तो आमचा सोळा मार्च दोन हजार अठराचा जी आर जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी मग म्हटलेलं आहे की बाबा जी काही ह्याच अंतर्गत आहे का वृक्षाची जोपासना हीच ईश्वराची उपासना त्यामध्ये ग्रामीण भागात मात्र याला फार चालना का मोठ्या प्रमाणावर मिळाली कारण कुणाच्या घरी दुःखद प्रसंग आला त्याच्या अनुषंगाने एखादं वृक्ष लागवड होते एखाद्याच्या घरी मुलगा त्याचा मुलगी जर मिरीटमध्ये आली दहावीला त्याच्या स्मृती म्हणून त्याच्या आनंदाने आपण तो एक वृक्ष लागवड करतो मुलीचं लग्न झालं शुभमंगल वृक्ष म्हणून आपण लावतो त्याच्यासाठी एक आपण एक वृक्ष त्यांना फुकट देत असतो किंवा त्याचबरोबर मग काही ट्रॅक्टर विकत घेतला एखाद्या शेतकऱ्याने तर त्याच्यासाठी आपण एक आनंदाचा क्षण चांगली घटना घडली त्याला आपण वृक्ष देत असतो असं वृक्ष असेल आनंद वृक्ष असेल शुभमंगल वृक्ष असेल माहेरची झाडी असेल मुलगी सासरी आली किंवा माहेरी आली तिची परत ज्यावेळेला आपण पाठवणी करतो तर तिथे आपण ते वृक्ष लागवड करत त्याच्या दृष्टीने एक स्मरण म्हणून एक वृक्ष लागवड अस अनेक योजना ज्याच्यासाठी मूळ उद्देश असा आहे का सर्वांनी ह्या वनमहोत्सवामध्ये समाविष्ट व्हावं सहभागी व्हावं आणि शासनाची जी योजना आहे त्याला थोडं अजून पुढे गतिमान करण्यासाठी कारण काय आहे मूळ मुद्दा सुभोजी का आ... शासन अनेक कायदे हो, करते हो। पण लोकांचा सहभाग नसेल आणि लोक त्यामध्ये जर तुमच्या पाठीशी नसतील तर शासनाच्या कुठली योजना मी ठामपणे बरोबर म्हणजे लोकसहभाग याच्यामध्ये फार महत्वाचं फार महत्वाचं पण सर याच अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की वनमहोत्सवाच्या निमित्ताने वृक्ष लागवडीचा हा जो संकल्प आहे या संकल्पाची परिपूर्तता करताना कोणत्या प्रकारचे वृक्ष लागवड करावी या संदर्भात काय शिफारस करायला नाही आता अगदी चांगला प्रश्न विचारला शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे काय होतं आता ज्याच्यामध्ये तुमचं जमिनीचं जसं मी सांगितलं कृषी सप्ताहाच्या निमित्ताने आपण जमिनीचं माती परीक्षण केलं हो मग त्याचे बाबा कोणत्या जमिनीमध्ये किती पी एच आहे सामू किती आहे त्याच्यामध्ये सलायन सॉईल असेल क्षारयुक्त असेल तर किती तुमची आम्लधर्मीय जमीन असेल तर त्यामध्ये कोणते वृक्ष लावायला पाहिजे हे अगोदर आपण पाहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जमीन कोणत्या पोताची आहे म्हणजे त्यामध्ये काळी माती आहे तांबडी माती आहे मुरमी आहे खडकाळ आहे बेसाळ ह्याचं वर्गीकरण केल्यानंतर मग तुम्हाला वृक्ष प्रजातीची निवड करता येते मग आता जसं तुमच्याकडे फक्त दुसरं मोकळं क्षेत्रच नाही फक्त बांध आहे तुमच्याकडे शेतात मग बांधावर लागवड करणारे म्हणजे मोठे वृक्ष लावून उपयोग नाही वड वगैरे कारण ते सावली देतात आणि तुमचं जे मुख्य पीक आहे ते धोक्यात येतं मग बांधावर कमी सावली देणारे वृक्ष तुम्ही लावले पाहिजेत म्हणजे त्यामध्ये मग बांबू आहे किंवा शेवगा आहे हदगा आहे का जे कमी त्याची घेर असतो आणि सावली कमी देते परंतु उत्पन्न लगेच सुरू होतं त्याचबरोबर तुमचं शाळेचा आवार असेल तर शाळेच्या आवारात आवारा वेगळे वृक्ष लावायला पाहिजेत मंदिर परिसर असेल तर तिथे तुमचे धार्मिक वृक्ष लावले पाहिजे मग औदुंबर असेल तुमचे उंबर असेल वड असेल पिंपळ असेल जसं आता अजान वृक्ष आहे सुवर्ण पिंपळ अशा प्रकारचे त्याला धार्मिक भावना जिथे ज्या ज्या वृक्षाशी निगडीत आहेत का जे कदंब आहे आपलं श्रीकृष्णाचा आवडता वृक्ष असे वृक्ष तिथे मंदिराच्या परिसरात लावले पाहिजेत त्याचबरोबर मग तुमचं एखादं सुपीक क्षेत्र असेल तर सुपीक क्षेत्रात मात्र तुम्ही फळझाड जे आहेत ना ती लावली पाहिजेत फळझाडांमध्ये सुद्धा आता तुमची कृषीची फळबाग योजना ती वेगळी आहे आमच्या आपल्याकडे जी आहे ना वन विभागामार्फत बारा एप्रिल दोन हजार अठराचा जो शासन निर्णय त्याच्यामध्ये जवळपास चौतीस पस्तीस प्रजाती आपण दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मग काही फळझाडांचा पण समावेश आहे मग त्याच्यामध्ये सीताफळ आहे आता कमी तापमान असेल शुष्क भाग असेल तर तिथे तुम्ही सीताफळाची लागवड केली पाहिजे सीताफळ असा आहे का तुम्हाला चौथ्या पाचव्या वर्षी उत्पन्न देऊ शकते हो। बोराची लागवड केली पाहिजे आवळा आहे चिंच आहे हिरडा आहे बेहळा आहे अशा वनस्पती तुम्ही लावल्या पाहिजे का सुपीक जमीन पण आहे थोडी पाण्याची व्यवस्था आहे आणि तिथं तुम्ही त्या वनस्पती घेऊ शकता जमिनीचा जसा प्रकार असेल प्रकार असेल पद्धतीची झाडं आपण तिथे लावली पाहिजे पण याच अनुषंगाने माझा पुढला प्रश्न असा आहे की आपल्याकडे औषधी वनस्पती देखील विपुल प्रमाणात बरोबर आहे या औषधी वनस्पतींचं मानवी जीवनातील महत्व काय आहे नाही नाही आता कोरोनामध्ये वेगळ्याने सांगायची गरज नाहीये औषधी वनस्पतींना किती लोकांचा जीव तारला विशेषतः शहरामधले लोकांना तरी रेमेडिसिवीर असेल ऑक्सिजन बेड असेल पण ग्रामीण भागामध्ये विशेषतः गुळवेल आहे उगुळ आहे अनेक वनस्पती जे आहेत का ज आता भीमाशंकरच्या तिकडे आम्ही परवा गेलो होतो पाठीमागच्या आठवड्यामध्ये ते आदिवासी बांधवांनी किंवा ज्या पश्चिम भागात घाटामध्ये राहणाऱ्या वनस्पती ज्या आहेत त्याच्यावरती त्यांनी स्वतःला तारून नेलं तर त्याच्यामध्ये मूळ हा जो आयुर्वेदचा पाया आहे आपल्या भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये फार रीच आपलं खूप खोल पाया आहे म्हणजे पराश्या ऋषी तर ता आपण त्यांना आपण म्हणत असतो का ते ऋष कृषीचे हे आहेत ऋषीमुनीच आहेत त्यांनी हा पाया घातला मग ऋग्वेद असेल सामवेद असेल अर्थ असेल हे सर्व वेदांमध्ये आपल्याला औषधी वनस्पतींचा आयुर्वेदचा पाया दिसतो अनेक औषधी वनस्पती अशा आहेत का शेतकऱ्याला उत्पन्न देणारे आहेत म्हणजे साधं उदाहरण बघा ना कडीपत्ता आपण एकदम कसपटा सामान लेखतो कडी कडीपत्ता जर पोह्यात टाकला तर आपण तो काढून टाकतो तो आपला सध्याचा काही धोरण आहे का कडीपत्ता हा फक्त त्या पदार्थाला सुवास देण्यासाठी वापरतो तसं बिलकुल नाहीये कडीपत्तामध्ये औषधी गुणधर्म इतके आहेत का आयुर्वेद आमचं असं सांगते का शास्त्र असं सांगते आमचं वनशास्त्र का हा जो कडीपत्ता जो आहे आपण पोह्यामध्ये किंवा पदार्थामध्ये कडीमध्ये टाकतो किंवा याच्या सांबरमध्ये आपण कडीपत्ता पाहतो तो फक्त सुवास देण्यासाठी नसतो तो चावून पूर्ण खायचा आहे इवन काही लोकांना तो कडवट वाटतो तर शास्त्रात असं सा सांगितलं की तुम्ही त्याची भुकटी करा आणि तो खा म्हणजे अनेक आपल्या गवतीच्या साधं उदाहरण घ्या आवळा असेल चिंच असेल तुळस तुड़ास, तुळस तुळस आहे तुळस मध्ये पहा अनेक त्याच्यामध्ये आहे इव्हन तुमचा अर्जुन सादडा घ्या तुमचं हे रक्तचंदन घ्या रक्तचंदन पहा पूर्वीच्या काळी जर काही ऍक्सिडेंट झाला तर त्याचे ते सूज यायची ही सूज उतरण्यासाठी रक्तचंदनची बाहुली मिळायची तर ती रक्तचंदनची बाहुली काय तर त्याच्यामध्ये उघळून जर लावली तर त्याची सूज कमी होते युफोरबिया स्पेसिसमधल्या कोणत्या युफोरबिया आपले सांबर ज्याला म्हणतात तुम्ही ते त्याचा हाड जुळवण्यासाठी त्याचा उपयोग करतात किंवा फांसाचा चीक आता अनेक आयुर्वेद मध्ये आपण त्याचा हाड जुळवण्यासाठी उपयोग करतो कोरफड आहे कोरफड आहे अर्जुन सादड अर्जुन सादडाचं नेमच आहे का ते तुमचं सांदा सांदा जोडण्याकरता वगैरे आपण ते वापरतो अशा प्रत्येकाचे जर आपण औषधी वनस्पती जर पाहिल्या तर हे शेतीला पूरक म्हणून फार मोठ्या प्रमाणावर पण करायची कारण थोडा जर तुम्ही प्लॉट घेतला आज आपल्याकडे मला सांगायला आता ह्या प्रसंगाचे ह्या वनसाप्ताहाच्या निमित्ताने मला थोडा आनंद होईल का श्रोत्यांशी शेअर करतो मी का त्याच्यामध्ये आपलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये सावळसोर म्हणून गाव आहे तिथे आमचे कानवडे म्हणून एक शेतकरी आहे सदाशिवराव कानवडे महाराष्ट्रामधला सर्वात एकमेव हा जो प्रकल्प त्यांनी सुरू केलेला आहे दोन हजार तेरापासून त्यांनी प्रयत्नाने उभा केलेला आहे तो आहे तुमचा आयुर्वेद आणि त्याचं शिक्षण आणि पर्यटन हे पहिला महाराष्ट्रातला किंवा तिथे जे कृषीचा तज्ज्ञ येऊ द्या वनांचा तज्ज्ञ येऊ द्या विद्यार्थी येऊ द्या त्या प्रत्येकाला तिथं त्यांनी चारशे वनस्पती आयुर्वेदातल्या लावलेल्या आहेत का ज्या दैनंदिन मानवाच्या जीवनामध्ये उपयोगात येतात आणि शेतकऱ्याला सुद्धा उत्पन्न डबल करून देणाऱ्या वनस्पती प्रत्येक वनस्पतीची लागवड केली त्याची वाढ केली आणि एक तिथे मोठ्या प्रमाणावर त्यांनी ते, ते आयुर्वेदिक ज्ञान आणि त्याचं पर्यटनाशी सांगड जोडली आपलं जे पुणे विद्यापीठातलं जे काही प्रादेशिक ते औषधी वनस्पती सेंटर आहे त्याच्याशी ते टायप झालेलं आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे त्याचं दोन तारखेला दोन जुलैला याचं उद्घाटन पण झालंय लोकांकरता पर्यटनासाठी ते खुलं केलेलं आहे वन आयुष्य औषित्य साधून वनविभागातर्फे अशा काही रोपांची विक्री अल्पदरात केली जाते त्या संदर्भात काय सांगा नाही बरोबर आहे आता हे लोकांनी तर काम करत असताना शासनाने त्यांना प्रोत्साहात काय करावं हो। तर शासन दरवर्षी असा निर्णय घेत असते यावर्षी आपला चार जून दोन हजार एकवीसचा एक, एक शासन निर्णय शासनाने काढला त्यामध्ये अनेक सूचना आहेत पण मुख्य प्रामुख्याने आमच्या शेतकऱ्यांसाठी किंवा ज्यांना ज्यांना वृक्ष लागवड करायची त्यांच्यासाठी मी आवर्जून सांगेल का एखादा रोप तयार करण्याकरता जर काही वीस खर का रुपये खर्च आला किंवा पंचवीस रुपये खर्च आला त्याच्या निम्म्या किमतीत किंवा ना नफा ना, ना तोटा या या धर्तीवरती शासनाने अशी रोपं उपलब्ध करून देण्याचं धोरण आखलेलं आहे शेतकरी असतील एखादी व्यक्ती असेल शाळा असतील अनेक संस्था असतील अशा संस्थांना शाळांना किंवा व्यक्तींना अशा प्रकारे वनमहोत्सवामध्ये सहभागी व्हायचा आहे किंवा सहभाग घ्यायचा आहे तर अशा व्यक्तींनी किंवा संस्थांनी या वनमहोत्सवामध्ये सहभाग घेताना पूर्वतयारी कशी करायची नेमकी आता कुठलाही आपण जे एखादा इव्हेंट असतो तो, तो जर करायचा असेल तर त्याला पहिलं त्याचं सुरू आलेलं पूर्वतयारी करणं आवश्यक हो कर। आहे पहिली जागेची निवड तुम्ही केली पाहिजे मागाशी आपण जशी चर्चा केली जागेची निवड केल्यानंतर त्याचे खड्डे खोदले हवे खड्डे खोदायला हवेत काय होतं आपल्याकडे बऱ्याच वेळा पाऊस पडतो त्याच वेळेस खड्डा खोदतो आणि त्याच वेळेस आपण ते झाड लागवड करतो तसं होऊ नये पूर्वतयारी यासाठी किंवा जूनमध्ये ज्यावेळेस लागवड करायची अशी ठरलं जुलैमध्ये राहतं ते एप्रिल मे मध्ये त्याचा खड्डा खोदला जावा मार्चमध्ये खड्डा खोदलावा जेणेकरून ते तापमानामुळे तिथलं जे काही कीटक असतील काय असतील ते मरतात जमिनीला जाऊन ताप लढते आणि नंतर खड्डा भरायला सोपं जातो थोडी माती ढिसळू होते आणि सुपीक खत किंवा माती त्यामध्ये तुम्ही टाकू शकता हा जरा खड्ड्याचा कधी खोदायचा तो कालावधी दुसरा प्रश्न आहे बा तो खड्डा कोणता खोदावा तुमच्याकडे जर तुम्ही दीड वर्षाचा रोप लावणार असेल दोन वर्षाचं रोप मोठं लावणार असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही खड्डा खोदला पाहिजे मग तो साडेबाराव्या पंचवीसची तुमची पिशवी आहे पंचवीस बाय चाळीसची पिशवी आहे का तीस बाय चाळीसची पिशवी आहे याच्यावर तो खड्ड्याचा आकार खोदला पाहिजे नंतर तुम्ही त्याच्यामध्ये त्याचं जे लागवड केल्यानंतर तुम्हाला त्याची देखभाल संगोपन करणं आवश्यक आहे आपण नेहमी सांगतो का मुलं जन्माला घालणं सोपं असते पण त्याचं शिक्षण घेणं त्याला वाढवणं त्याला दोन पायावर उभं करणं तसं हे वृक्ष लागवडीचं लागवड करणं सोपं आहे त्याचं इव्हेंट किंवा त्याला महोत्सव होणं सोपं आहे परंतु त्याची लागवड संगोपन आणि पुढे त्याचं दोन तीन वर्ष त्याचं पालन पोषण त्याची वाढ होईपर्यंत करणं हे फार अत्यंत गरजेचं असते म्हणजे पूर्वतयारी त्याची लागवड आणि त्याचं संगोपन ह्या तिन्ही चारही गोष्टी आपण एकत्रित केल्या तरच याची यशस्वीता होळी पासून वृक्ष संगोपणापर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि तंत्रशुद्ध पद्धतीने संपूर्ण जोपासना होणं गरजेचं आहे सर आपल्याकडे वेळ फार कमी आहे अगदी जाता जाता या वनमहोत्सवाच्या निमित्ताने आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण अगदी थोडक्यात काय संदेश द्या आता कोरोनामध्ये तर असा कुठलाही भूतालावरचा कोणी शेतकरी असेल किंवा श्रीमंत असेल विद्वत्ता माणूस असेल हा याच्यातून कुठला सुटलेला नाहीये प्रत्येकाने आता इतकी जाणीव झालेली आहे का मला ह्या निमित्ताने सांगतो का गेल्या दहा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये कुणी एवढी वृक्ष लागवड चळवळ कुणी आमच्याकडे विचारणा केली नसेल ह्या वर्षी त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याचं मुख्य कारण का आपल्याला मिळणारा ऑक्सिजन जो आहे निसर्गाकडून त्याच्याप्रती आपण ते ऋणातून मुक्त कसं व्हायचं आहे यासाठी खूप विचारपूस होते माझं म्हणणं आहे का ह्या कोरोनानंतरचा जे काही जग आता पुढे चालू होईल आपलं जीवन जे चालू आहे या ऋणातून उतराय होण्यासाठी आपण प्रत्येकाने मग तो विद्यार्थी असो शेतकरी असो श्रीमंत असो विद्वान असो जिथं जिथं शक्य आहे एकतरी वृक्ष लागवड करावी जेणेकरून आपल्याला ऑक्सिजन मिळेल इतरांना ऑक्सिजन मिळेल आणि जीवदान मिळेल असं कुठल्याही प्रकारचं संकट आलं त्या संकटाला संकताल, सामोरं जाण्याचं आपल्याला सामर्थ्य निर्माण होईल म्हणून या वृक्ष लागवडीच्या चळवळीत आपण प्रत्येकाने सहभागी व्हावं अशा प्रकारची माझी विनंती आहे सर अगदी जाता जाता माझ्या मनात एक प्रश्न आहे की दरवर्षी संकल्प सोडला जातो की ठराविक कोटी किंवा ठराविक लाख वृक्षांची लागवड केली जाते आणि या वृक्षांचं संगोपन व्हावं संवर्धन व्हावं असा संकल्प सोडला जातो परंतु पुढे त्या वृक्षांचं काहीच होताना दिसत नाही मग त्या संदर्भात आपण काय सांगतात नाही मी आता मागाशी चर्चा केली त्या पद्धतीने का महूर्त करणारे खूप आहे म्हणजे शुभारंभ करणारे खूप आहे संकल्प सोडणं फार सोपा असतो पण संकल्प नेणं फार कठीण असतात परिपूर्तता गरजेचं असते आणि माझं म्हणणं का असे संकल्प करावेत का जेणेकरून ते तुम्ही तडीच नेऊ शकता नाहीतर संकल्प आज केला उद्या आपण तो मोडला किंवा त्याचं झालं तर त्याच्या त्याच्याप्रमाणे त्याचं जे आत्मक्लेश म्हणतो तो जास्त आहे आणि त्याच्यामुळे सामाजिक हानी फार होते म्हणून प्रत्येकाने असे संकल्प मी म्हणत नाही का तुम्ही शंभर झाडे लावा दहा एक हजार झाडे लावा तुम्ही एकच झाड लावा तुमच्या परसबागेत लावा जिथं जिथं शक्य आहे तिथे लावा परंतु ते झाड तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला स्मृती म्हणून ते पाहाल आणि तुम्हाला निसर्गाप्रती एक तुम्ही बेंडावून किंवा तुम्ही लीन होऊन त्याच्याप्रती नतमस्तक व्हाल म्हणून तुम्ही जसं सांगितलं का मूर्त करणारे खूप लोकं असतात पण त्याचा संकल्प सिद्धीस पुढे नेणं आणि तो सिद्धीस केव्हा जाईल ते झाडाला ज्यावेळ फळं लागतील त्याचं मोठे डेरेदार वृक्षात रूपांतर होईल त्याच वेळेस तुमचा संकल्प सिद्धीत जाईल निस आज झाड लावलं ला आणि तुम्ही विसरून गेलात असं होऊ नये अशा प्रकारचा तो संदेश आपण सर्वांना द्यायला हवा या माध्यमातून नक्कीच नक्कीच मंडळी वृक्षांचं मानवी आयुष्यातील महत्व हे फारच आहे त्यामुळे या वनमहोत्सवाचं औचित्य साधूनच आज आपण प्रत्येकाने एक शपथ घ्यायला पाहिजे की प्रत्येक व्यक्तीने संस्था असेल किंवा शाळा असेल प्रत्येकाने एकतरी झाड लावावं त्याचं संवर्धन करावं आणि ते झाड टिकवावं वाढवावं तरच वनसंपदा वाढेल आणि मानवी जीवन देखील समृद्ध होईल असं म्हणता येईल नाही इकडे सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आमच्या प्रेक्षकांना सविस्तर आणि सखोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल कृषी दर्शन परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मी सुद्धा दूरदर्शनचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद